ली है सब, सबके मासूम बच्चे रो रहे हैं। मस्जिद में नमाज पढ़ने के लिए गए थे। अच्छा। और गुनाह करे क्या उन्होंने, जल्दी से जामीन करा दो सर से रिक्वेस्ट से। शिवसोलीची घटना जी शिव जयंती मिरवणुकीवर दगडफेकीचे वृत्तांत सर्व वर्तमानपत्र प्रसिद्ध होत आहे, FIR झालेली आहे। त्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी येऊन माननीय पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि त्यांना 5-6 मुद्द्यांवर चौकशी करण्याची विनंती केली। त्यात सर्वप्रथम असं की या ठिकाणी ज्या ठिकाणी हा वाद होतो त्या ठिकाणी कायमस्वरूपी असा कोणताही तुम्ही मार्ग काढा की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार नाही। दुसरी जी मिरवणूक होती ती निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या नियमा वाटी व शर्तीनुसार होती का, नसेल तर मग त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रार्थनास्थळावर DJ जो जोरजोराने वाजवणे, गाणे वाजवणे, तरुणांच्या हाती तलवार घेऊन नाच गाणे करणे याची सुद्धा चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे की या ठिकाणी दोन्ही याचा उल्लंघन झालेलं आहे का, त्याची सुद्धा चौकशी होणे। मिरवणुकीदरम्यान प्रार्थनास्थळावर समुदायाने जो CCTV लावलेला होता तो CCTV कोणत्या तरी इतर माणसांनी तोडून तो काढून घेतलेला आहे, त्या ठिकाणी हे चित्रीकरण होऊ नये म्हणून त्याचीसुद्धा इन्क्वायरी व्हावी, कारण की MIDC पोलीस स्टेशनने तो CCTVचा बॅकअप जमा केलेला आहे, त्या बॅकअपवरून संपूर्ण अहवाल तुमच्या समोर येईल, त्यामुळे त्याच्यावरून चौकशी व्हावी। आणि सर्वात महत्त्वाचं की FIR-वरून ज्या व्यक्तीने दगड केला आहे त्या व्यक्तीच्या नावाने स्पष्टपणे जर FIR आहे आणि एकच दगड लागलेला आहे, त्याच्यात गंभीर स्वरूपाची दुखापत नसताना 307 गंभीर स्वरूपाचं बाधवी लावण्यात आलेला आहे, तो त्याचा फेरविचार व्हावा जेणेकरून याच्यातून मुलांची लवकरात लवकर सुटका होईल व मुलं आपली रमजान पवित्र सण जो अत्यंत शेवटच्या अशा क्षणात आलेला आहे त्यांची तरावीची नमाज आणि त्यांची ताकराती होतील आणि ईदसुद्धा साजरी करण्यात येईल, अशा या 6 मागण्या आम्ही माननीय पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत आणि साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की निश्चितच या मागण्यात आम्ही विचार करू आणि शांतता कशी अबाधित राखता येईल आणि निष्पाप लोक कसे बाहेर काढता येईल याचा आम्ही गांभीर्याने विचार करू, असं त्यांनी या ठिकाणी। मुरली सय्यद मस्जिद में नमाज पढ़ने के लिए गए थे। अच्छा। और गुनाह करे क्या उन्होंने, वो मस्जिद में इसलिए जाते क्या पत्थर चोट करने के लिए, बाहर पत्थर चोट हो रही है, वो मस्जिद में करेंगे क्या, मस्जिद में करेंगे वो लोग बाहर है, अनुजो नहीं करेंगे वो अंदर है, ये किन्हें कहा, ये फिर गुनाह हो रहा है मारते, ये मासूम बच्चे कौन करेंगे उनका परवरिश, सभी इधर से उधर उधर से लोग तक नौकरी कर रहे हैं, तो मासूम वो बच्चे को कहते माँ बाप कहाँ से, माँ बाप माँ कहाँ से लाएंगी, बाप नहीं है तो सब पर्दे में रहते हम लोग, हम करेंगे कि ये काम बाहर जाकर औलाद के लिए, हम कमाने वाले हैं सब, रमजान के ये रमजान में जो है वो जल्दी से जामीन करा दो सर से रिक्वेस्ट से, ताकि हमारी अच्छे से ईद लगा सके, बच्चों के बच्चे बार बार रो रहे हैं अबू के लिए, सब सबके मासूम बच्चे रो रहे हैं।